भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. संजय राऊत. मनोज रांगे यांच्या सगळ्या सोयरेसह प्रमुख तीनही मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे मंत्री छगन भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी सरकार हट्ट पुरवण्याचं काम करत आहे असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलंय. अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की अहमदनगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू झालं आहे. हे गुंड आता सरकारमध्ये सहभागी झालेत अशी टीका त्यांनी संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता केली. आमच्या मुंबईत दाऊदच्या गँग जागेवर ताबे मारायचे, अशा प्रकारच्या जमिनीवर ताबा मारण्याचे प्रकार घडत असल्याचं मी ऐकले. ही परिस्थिती एखाद्या पक्षाच्या आमदारामुळे होत असेल तर राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत? मात्र आता कुठंतरी फसवणूक झाल्याचं बोललं जातं. काही त्यांनी बोललं पाहिजे ना माझी फसवणूक झाली म्हणून. ते तर मुख्यमंत्र्यांना मिठी मारताना पाहिलं मी, आम्हाला आनंद झाला. मुख्यमंत्र्यांना कडकडून त्याने मिठी मारलेली आहे. त्यांच्या समाजाचं काय संपूर्ण आता म्हणणं आहे ते समजून घ्यावं लागेल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत या विषयावरती कोणतेही राजकारण करू इच्छित नाही. जर सन्मानानं हा तोडगा निघाला असेल आणि श्री मनोज जरांगे पाटील समाधानी असते आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यांच्या गावातून निघताना त्याबाबत ते समाधानी असतील तर त्याच्यावर आमचं काहीच म्हणणं नाही. पण लोकांनी काही शंका उपस्थित केल्या, लोकांचं असं म्हणणं आहे की तोंडाला पानं पुसली आहेत, ही फसवणूक आहे, असे विविध प्रकारचे मी आज प्रतिक्रिया पाहतो. तर मला त्याच्यावरती आम्हाला बोलायचं नाही. मला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता नांदावी. कोणताही समाज एकमेकाच्या विरुद्ध उभा राहू नये हा महाराष्ट्र एक संघ असावा. आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे असं निलेश राणे म्हणतात. अधिकाऱ्यांच्या कानाखाली देखील मारा आणि बुलडोजर राज्य आणायचं. आपला बॉस सागर बंगल्यावर आहे असं नितेश राणे. ठीक आहे, कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो, कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो, ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. मी दुसरं कोणी काय अशी भाषा करत असेल त्याच्यावरती बोल, गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे. या महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती बिघडवायचं काम चालू आहे आणि त्याच्यावर निवडणुका लढणार असा तुम्ही तरी चुकीचं आहे. असं आहे की प्रभू श्रीरामाच्या नावानं जर कोणी दंगे करणार असतील तर मला असं वाटतं की हा प्रभू श्रीरामाच्या विचारांचा प्रभाव आहे, पराभव आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही मत तुम्ही केलेल्या कामावर मागा. रामाच्या नावावर भीक किंवा देवाच्या नावावर भीक हे भिकारीसुद्धा मागतात. रामाच्या नावावर मतं मागा आणि तुम्ही दाखवा तुमची कर्तव्य आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा विषय केल्यानंतर ओबीसी समाजाला आता असं घटकाला असं वाटायला लागलं, आता आपलं आरक्षण राहणार नाही, टिकणार नाही. मला असं वाटत नाही की आमची भूमिका अशी आहे की कोणाचंही काढून काही देऊ नका. मग धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, त्यांना तुम्ही देताय ते दुसऱ्याचं उरबडून देऊ नका. प्रत्येकाचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय व्हावा. पण काल मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे गुलाल उधळला मला असं वाटतं की दुसरा समाज हा अस्वस्थ आहे आणि राज्यात असं होऊ नये. पंकजा मुंडे यांनी पण सांगितले की धक्का न लागला ते सांगितलं तर सरकारने ते सांगावं. म्हणजे आता भाजपमध्ये म्हणजे राज्यकर्त्यांमध्ये सुद्धा मी या राज्यामध्ये असं प्रथमच पाहिलेलं आहे की कॅबिनेटमधले 10 मंत्री या विषयावर 10 तोंडानं बोलत आहेत. सरकारमध्ये एक वाक्यता आणि एकमत नाही. मुख्यमंत्री एक बोलतात, त्यांचे मंत्री वेगळं बोलतात. मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात. मुख्यमंत्री बोलतात म्हणजे सरकारची भूमिका आहे. पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध अनेक मंत्री जेव्हा भूमिका मांडतात तेव्हा सरकारमध्ये एक वाक्यता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर.